डब्ल्यूएचओच्या मते हा लवकरच डिप्रेशन हा आजार जगातला सगळ्यात पहिला जगभराचा होणार आहे प्रत्येक माणसाला डिप्रेशन येऊच असं कुठलीच व्यक्ती जगात की जिला डिप्रेशन कधी येणार नाही की डिनायलच आहे की नाही मला मानसिक आजार असणं शक्य नाही कुणाकडे जायचं कोण मदत करू शकेल हे माहितीच नसतं अशा बुवा बाजी ह्याच्यामध्ये लोक कित्येक प्रेशर वेळ घालवतात किंवा सायकॅट्रिस्टकडे सायकोलॉजिस्टकडे जायचो म्हणजे हा वेडा माणूस सो वेडा ह्या so, कॉन्सेप्टमधनं कित्येक आजार लोक ॲड्रेसच करत नाहीत स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपल्याबरोबर आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हिमानी कुलकर्णी आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नैराश्य ह्या विषयावरती कारण भारतामध्ये डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार सतरा टक्के लोक नैराश्यग्रस्त आहेत हा आकडा खूप मोठा आहे त्यामुळे नैराश्य डिप्रेशन त्याचे परिणाम काय होतात लक्षणं काय असतात असा सगळाच विषय आपण आज कव्हर करणार आहोत इमानी थँक्यू सो मच तू आलीस चॅनलवरती आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती बोलायला आज आपल्याला संधी मिळालेली आहे हा विषय खूप चांगला निवडलायस मुक्ता तू कारण डब्ल्यू एच च्या मते हा लवकरच डिप्रेशन हा आजार जगातला सगळ्यात पहिला लीडिंग आजार जगभराचा होणार आहे सो so, लवकरात लवकर जितकी जितका अवेअरनेस लोकांमध्ये जागृती निर्माण होईल तितकं खूप चांगलं आहे आपण सुरुवात ह्याच मुद्द्यापासून करूया की नैराश्य म्हणजे काय कारण हल्ली टीनेजर्स असतील ज्येष्ठ नागरिक असतील कोणी पण पटकन म्हणतं की मी ना फार डिप्रेस आहे म्हणजे हे खूप कॅज्युअली बोललं जातं खूप कॅज्युअल पण डिप्रेशन म्हणजे नेमकं काय का हे तू आम्हाला थोडं समजावून सांग डिप्रेशन हल्ली लोक तू म्हणतेस तसं खूप कॅज्युअली हा शब्द वापरला जातो आणि त्यामुळे ना त्याचं गांभीर्य खूप कमी होऊन जातं डिप्रेशन म्हणजे आता सी नॉर्मल माणसाच्या आयुष्यातसुद्धा एखाद दिवशी आपल्याला की नाही आज फार कंटाळा आला आज मला काहीच करावं असं वाटत नाही आहे उदास वाटणं कारणाशिवाय डोळ्यात पाणी येणं असं होतं पण हीच लक्षणं जर सतत तुमच्या आयुष्यात आहेत एक सिग्निफिकंट पिरियड म्हणजे म्हणा एक आठवडा म्हणा दोन आठवडे एक महिना दोन महिने अशी जर टिकली आणि हीच लक्षणं तुमच्या आयुष्यावर परिणाम करू लागली की मला काहीच करावं असं वाटत नाही आहे जगण्यातला रसच निघून गेला आहे किंवा मला खायची पण इच्छा उरली नाही आहे मला झोप नीट लागत नाही मनात नेगेटिव्ह विचार आत्महत्येचे विचार इतपत येत आहे तर कारणाशिवाय रडायला येत आहे सगळं छान चाललं आहे पण तरीसुद्धा मनाला उगीच कुठेतरी वाईट वाटत राहतं आहे अशा अवस्थेला डिप्रेशन असं म्हणतात आ, ही समस्या भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर किंवा जगभरात जो आता जे म्हणलीस की डब्ल्यू एच पण म्हणलंय की पहिल्या नंबरचा हा हो, मानसिक हो, 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 आजार आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक नैराश्यग्रस्त का असतील असं वाटतं तुला सी एक तर भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे त्यामुळे आपण जगातलं प्रमाण बघितलं तर सतरा टक्के म्हणजे भारताचं पॉप्युलेशनच एवढं आहे पण त्यातून सुद्धा आपल्या देशामध्ये मेंटल हेल्थचा मानसिक आरोग्याच्या अवेअरनेस ज्याला म्हणतो तो आता कुठे जरा व्हायला लागला आहे म्हणजे अशासारखेच प्रोग्रॅम्स आहेत सायकॅट्रि सायकोलॉजिस्ट वेगवेगळे उपक्रम राबवतात गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत त्याच्यातनं आता अवेअरनेस थोडा वाढतो आहे एज्युकेशन शिक्षणाची कमतरता शिक्षण जास्त असेल तर साधारणतः वाचन जास्त असतं त्यातनं अवेअरनेस जास्त होतो आणि आपल्या इथे तफावत जी मेल आणि फिमेल जेंडर मधली तफावत आहे त्याच्यामुळे जनरलच क्लासमधली तफावत इकॉनॉमिक आर्थिक तफावत ह्या सगळ्याचा परिणाम आ, आ, मेंटल हेल्थवर होऊन डिप्रेशनचे प्रमाण आपल्या देशामध्ये सुद्धा आता वाढत चाललेलं आहे तू मगाशी काही लक्षणं सांगत होतीस की आ, आ, निराश वाटणं प्रदीर्घ काळ तुम्हाला काही करूच नाही असं वाटणं तर अशी काही तू गोष्टी सांगशील का की जे अर्ली सिमटम्स आहेत की तुम्हाला हे जर आयडेंटिफाय होत असतील स्वतःच्या विषयी तर तुम्ही पटकन हेल्प घेणं गरजेचं आहे असे काही रेड अलर्ट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा अर्ली सिमटम स्यंटम, सिमटम्स असं काही तू आम्हाला सांगू शकतेस का बऱ्याच वेळा डिप्रेशन खूप गंभीर होण्याच्या सुद्धा कित्येक आधी डिप्रेशनची कि सुरुवात झालेली असते की मनाला बेचैन वाटत राहणं अस्वस्थ वाटत राहणं झोपेचे त्रास हे खूप लवकर सुरू होतात की झोप सतत उघडत राहणं एकदा उघडली झोप की परत झोप न लागणं भूकेवर परिणाम होणं नंतर लोकांमध्ये जी व्यक्ती हसती बोलती आहे अशा व्यक्तीला नको जाऊ देत घरी बसून राहू नको कलकलाट सहन होत नाही अशा प्रकारची लक्षणं तर खूप लवकर सुरू व्हायला लागतात मूड डिप्रेस व्हायच्या आधी स्विंग्स स्विंग पेक्षा सुद्धा मूड हळूहळू उदासच होत राहतो एखादी चांगली घटना घडली काहीतरी जोक घडलाय घरात काहीतरी चांगलं झालंय तर मूड तेवढ्या वेळापुरता परत छान होऊ शकतो पण नंतर तो परत लो व्हायला लागणं उदास खिन्न वाटायला लागणं असे ही लक्षणं खूप आधीपासून दिसायला लागतात ही लक्षणं जर सतत राहत असतील आणि मी म्हटलं त्याप्रमाणे ही तुमच्या आयुष्यावर परिणाम करायला लागतील की तुमचं कामात लक्ष लागत नाही आहे मुलांचा अभ्यास नीट होत नाही आहे मुलं चिडचिडी होत आहेत किंवा घरामध्ये उगीच आदळापट व्हायला लागली आहे गादीतनं सकाळी उठावंच वाटत नाही असं वाटायला लागतं अशा वेळेला मात्र आपण हा विचार केला पाहिजे की हे मला का होतंय हे <Sanother> माझ्या आयुष्यावर माझ्या घरातल्या लोकांवर माझ्या कामावर आणि माझ्या स्वतःवर याचा जेव्हा परिणाम होतोय असं जेव्हा वाटायला लागेल त्यावेळेला मदत घेणं हे गरजेचे आहे मला आठवतंय दीपिका पदुकोण तिच्या डिप्रेशनबद्दल लिहिलं होतं आणि मुलाखतही दिली होती आणि त्याच्यात ती असं म्हणाली होती की मला हे समजलंच नाही की मी एका अत्यंत वेगळ्या फेजमधनं जाते आहे माझ्या आईच्या हे लक्षात आलं की समथिंग इज रॉंग आणि ती मला घेऊन गेली तर असं होत असेल ना की त्या व्यक्तीला लक्षातच येत नाही की आपण एका वेगळ्या टप्प्यातनं जातोय किंवा आपल्या भावना अशा आहेत तर आजूबाजूच्या लोकांनी त्या किती डोळस असणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात डिप्रेशन सारखे किंवा मानसिक आजारांमध्येच आजूबाजूच्या व्यक्ती आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्ती ह्या खूप अतिशय महत्वाच्या आहेत ह्या गोष्टींसाठी की जिथे ते पॉईंट आऊट करू शकतात किंवा त्यांना तुमच्यातला बदल जाणवू शकतो त्यामुळे त्या व्यक्तींचा जे रिडिंग आहे त्या व्यक्तींचं ऑब्झर्वेशन तुमच्याबद्दलचं जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं आणि बऱ्याच वेळेला असं खरंच होतं की व्यक्तीला आपण डिप्रेशनमध्ये होतो डिप्रेशन हे नाव सोडून दे आपल्याला काहीतरी त्रास होतोय हे समजणं खूप कठीण जातं कारण आपल्या इथे अजून मानसिक आजाराबद्दल पॉझिटिव्ह आउटलुक नाहीये की अगं कुठेतरी हॉर्मोन्स कमी पडत असतात कुठेतरी तू करत नाही म्हणून तुला हे तू तु फार इंटरनेटवरच वेळ घालवतोस म्हणून तुला असं होत आहे अशा प्रकारची कुठेतरी रॅशनल लॉजिकल एक्सप्लेनेशन आपण लक्षणांना द्यायला जातो आणि मग कुठले तरी छोटे मोठे उपाय करून बरं वाटण्याचा प्रयत्न केला जातो ज्यात डिप्रेशन अजून 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 तीव्र होत जात म्हणजे जा पूर्वी म्हणायचे बघ की सुख दुखत आहे हे लोकांना असं वाटतं की, की सगळं चाललंय ते मिळत आहे तरी पण पण हेच की प्रत्येक माणसाला कुठल्या परिस्थितीतनं जायला लागतं हे तिसऱ्या माणसाला कळणं शक्य नसतं आणि त्यातून कित्येक अनुवंशिक कारण सुद्धा आहेत मानसिक आजार हे अनुवंशिक आहेत कित्येक प्रमाणामध्ये म्हणजे डिप्रेशन पण जेनेटिक असू असुश्युटली फक्त परिस्थितीमुळे डिप्रेशन येतं असं नाहीये तर तुमच्या अनुवंशिकता ही त्यामध्ये खूप महत्वाची आहे तुमचा स्वभाव हा अनुवंशिकतेतन आलेला असतो सो ह्या सगळ्या गोष्टींच परिपाक म्हणून ते तुम्हाला एखाद्या घटनेनंतर डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते सो ह्यामुळे प्रत्येक माणसाला डिप्रेशन येऊच शकतं असं कुठलीच व्यक्ती नाही आहे जगात की जिला डिप्रेशन कधी येणार नाही पण ते अर्ली लवकर समजून घेणं आणि तू म्हणलीस तसं की त्याच्याविषयी मोकळेपणाने मदत मागणं तुला काय अडथळे दिसतात मदत मागण्यामध्ये कारण मला असं वाटतं की आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भातला हाच आहे की लोक पुढे येऊन म्हणत नाहीत की मला मदतीची गरज आहे किंवा मला काहीतरी होतं आहे तर काय अडथळे असू शकतात आणि लोकांनी काय ते पार करण्यासाठी मुळात काय केलं पाहिजे अडथळे तर खूपच आहेत आपल्या एस्पेशली भारतीय सोसायटीमध्ये तर अडथळे प्रचंड प्रमाणात आहेत कारण पहिल्यांदा रेकग्निशन की डिनायलच आहे की नाही मला मानसिक आजार असणं शक्य नाही हा पहिला लोकांचा विचार असतो दुसरी गोष्ट असते सपोज तुम्हाला समजलंच की आपल्याला काहीतरी मानसिक त्रास होते तर कुणाकडे जायचं कोण मदत करू शकेल हे माहितीच नसतं सो मग कुठेतरी शेजारी पाजारी मग कुठेतरी काहीतरी बाहेरचे कुठले तरी उपाय अशा बुवाबाजी ह्याच्यामध्ये लोक कित्येक प्रेशस वेळ घालवतात त्याच्यानंतर सायकॅट्रिक आजाराला जो स्टिग्मा आहे निगेटिव्ह सगळं की मानसिक आजार किंवा सायकॅट्रिस्टकडे सायकोलॉजिस्टकडे जायचो म्हणजे हा वेडा मेडा आहे सो so, वेडा ह्या कॉन्सेप्टमधनं कित्येक आजार लोक ऍड्रेसच करत नाहीत की आपल्याला नको बाबा कशाला जायचं सो so, हे खूप अडथळ्याचं चा झालंय सी आता सध्याचं आपलं स्टॅटिस्टिक्स बघितलेस तर लाखभर लोकांच्या साठी पॉईंट सेवन सायकॅट्रिस्ट अवेलेबल आहेत माय गॉड सो इतकी कमी अवेलेबिलिटी सायकॅट्रिस्टच नाही मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणते मी मग त्यात सायकॅट्रिस्ट आले सायकोलॉजिस्ट आले आ, सोशल वर्कर्स आले सो एवढे सगळे मिळून फक्त पॉईंट सेव्हन आहेत जेव्हा रिक्वायरमेंट ही थ्री पर्सेंटची असते सो so, इतकी तफावत आपल्याकडे आहे so, सो लोकांना हेल्प मिळणं ह्याच्यामध्येच अडथळे कित्येक आहेत ह्यालाच लागून एक आ, मला आत्ता असं म्हणजे इथे तू जरूर मांडावंच असं मला वाटतंय की एकतर डिप्रेशन हा आजार बरा होऊ शकतो का कारण अनेकांना हे पण गैरसमज असतात की मानसिक आजार बरे होत नाहीत कधीच किंवा ते कंट्रोल पण होत नाहीत आणि म्हणून सुद्धा त्याची मदत मागण्याकडे अनेकदा लोक जात नाहीत की ह्याच्यातनं बाहेरच आपण पडू शकणार नाही असं वाटतं तर डिप्रेशन बरं होतं का आणि उपचार पद्धती काय असतात असे डिप्रेशन हे विविध प्रकारचं असतं सो डिप्रेशन हे बरं होऊ शकतं का ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो डिप्रेशन बरं होऊ शकतं ते परत येऊ शकतं का हो ते परत येऊ शकतं कारण तो त्या आजाराचा गुणधर्म आहे पण ते परत येऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काही करू शकता का तर हो नक्की करू शकता सो कित्येक ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत अवेलेबल आपल्याकडे औषधं आहेत आपल्याकडे काउन्सिलिंग आहे आणि काउन्सिलिंग व्यतिरिक्त रिलॅक्सेशन थेरपीज आहेत कित्येक डायटरी सप्लिमेंट्स असतात अशा कित्येक गोष्टी वापरून तुम्ही ह्या मानसिक आजारांना डिप्रेशनला दूर ठेवू शकता किंवा ॲटलिस्ट पुढचा येणाऱ्या एपिसोडची तीव्रता नक्की कमी असेल ह्याचे काळजी आपण पूर्णपणे घेऊ शकतो लोकांचे ट्रीटमेंट्सच्या मोडॅलिटीजबद्दल खूप गैरसमज आहेत की ह्याची सवयच लागून जाते ही कायमचीच औषधं घ्यायला लागतात ह्या औषधांनी हॉर्मोन्सवर परिणाम किंवा झोपूनच राहतो कि माणूस सो ह्या विचारांनी लोक मग कंटिन्यू करत नाहीत किंवा घेतच नाहीत औषधं सो अशा प्रकारचे गैरसमज खूप आहेत तर ट्रीटमेंट्सच्या ज्या औषधांच्या आहेत त्याच्यामध्ये कित्येक ऑप्शन्स आहेत जे ऑप्शन्स नॉन एडिक्टिव आहेत जे ऑप्शन्स अतिशय छान पद्धतीने तुमचं डिप्रेशन ॲड्रेस करू शकतात पण आणि औषध हा एकच उपचार तर नाही ना बरोबर काउन्सिलिंग हा केवढा तरी मोठा पार्ट डि डिप्रेशन ॲन्झायटीच्या सगळ्या आजार आजारांवर अवेलेबल आहे जर ह्या दोन्हीची योग्य सांगड घेत घातली गेली तर रिकवरीचे चान्सेस अतिशय छान पद्धतीने चांगले असतात सो so, लोकांनी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे खरंय म्हणजे मला असं वाटतं आजच्या या एपिसोडच्या निमित्ताने दोन तीन गोष्टी इथे अगदी स्पष्ट होत आहेत एकतर डिप्रेशन हे बरं होऊ शकतं त्याच्यावरती उत्तम उपचार आहेत आणि जे गैरसमज आपल्या सगळ्यांच्या मनात असतात की माणसं झोपून राहतात किंवा हार्मोनल चेंजेस होतात किंवा वजन वाढतात तर ह्या सगळ्या भीतीतून बाहेर पडण्याची गरज आहे की हे सगळे गैरसमज आपण म्हणू शकतो ठेवले तर डिप्रेशन सारखा आजार आपण हँडल करू शकतो नक्की नक्की करू शकतो थँक्यू हिमानी थोडक्यात पण अतिशय सुद्धा आणि महत्वाच्या गोष्टी तू आज आम्हाला सांगितलं व्हेरी मच